आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? दिसतोय व्यवस्थित, बोर्ड दिसतोय? तर आज आपल्याला डिग्री बद्दल माहिती घ्यायची आहे. डिग्री हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल. त्याच्यामध्ये काय असतं? डिग्री म्हणजे पदवी असं पण ऐकलं असेल आपण. त्यानंतर डिग्री म्हणजे तापमान मोजण्याचं एकक ते पण ऐकलं असेल. परंतु ही जी डिग्री आहे ती ग्रामर मधील डिग्री आहे, याचा अर्थ थोडासा वेगळा येतो. तर हे एकक वगैरे नाही किंवा एखादी पदवी नाही, तर हे काय आहे? तुलना करण्याचं एक माध्यम आहे किंवा तुलना करण्यासाठी वापरल्या जाणारा एक ग्रॅमॅटिकल भाग आहे. त्याला डिग्री ऑफ कंपॅरिझन असं म्हटलं जातं. कशासाठी वापर होतो डिग्रीचा? सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं काय की डिग्रीचा वापर कशासाठी केला जाणार आहे? कंपॅरिझन करण्यासाठी, तुलना करण्यासाठी तिथं केला जाणार आहे. मग तुलना करत असताना तुलना ही तीन प्रकारे केली जाते. तुलना करण्यासाठी तीन प्रकारच्या लेवल आहेत. एक तर तुलना करताना आपल्याला समान पातळीवर करावी लागते, नाहीतर दुसरी तुलना करताना आपल्याला त्यापेक्षा कमी जास्त अशा स्थितीमध्ये एक तुलना करावी लागते, किंवा सर्वांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्यासाठी, सर्वश्रेष्ठ किंवा सर्वोत्तम अशी स्थिती दर्शवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची तुलना तिथं, म्हणजेच सर्वोत्तम लेवलची तुलना तिथं आपल्याला करावी लागते. म्हणजे तीन प्रकारच्या तुलना तिथं आहेत. तर त्या तुलनेवरनच तिथं डिग्रीचे काही प्रकार पडलेले आहेत तुलना करण्याच्या पद्धतीवरून. त्याच्यामध्ये पहिली आहे पॉझिटिव्ह डिग्री, त्याला म्हणायचं आहे समभाव. पॉझिटिव्ह डिग्री डिग्रीचा पहिला प्रकार आहे किंवा डिग्रीची पहिली लेवल आहे. तुलना करण्याची ती पहिली पद्धत आहे. आवाज आवाज येत नाही? चालूया. आवाज क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. रेंजमुळे कमी जास्त होत असेल. तर तुलना करण्याच्या ज्या तीन पद्धती आहेत त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री पहिला प्रकार आपण सांगितलं की तुलना करण्याची जी पद्धत आहे त्यातला पहिला प्रकार आहे पॉझिटिव्ह डिग्रीचा, समभावाचा. समभाव कसा असतो ते आपण बघूयात थोड्याच वेळात. दुसरा प्रकार आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, त्याला म्हणायचंय तर भाव. कोणता भाव आहे? तर भाव. आणि सुपरलेटिव्ह डिग्री जो आहे तम भाव. याचा अर्थ आपल्याला पुढच्या याच्यामध्ये दिलेला आहे बघा. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे समभाव दाखवायचा, म्हणजे काय दाखवायचं आपल्याला? तुलना करताना आपल्याला समान स्थिती दाखवायची आहे. तुलना कोणाकोणामध्ये केल्या जाते? तर नाउन मध्ये तुलना केल्या जाते. नाउन कशाला म्हणतात? नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग ऑर ॲनिमल, या सर्वांना आपण काय म्हणतो? नाउन म्हणतो. मग या सर्वांमध्ये केल्या जाणाऱ्या तुलनेला आपल्याला इथं काय करायचं आहे? डिग्री म्हणायचं आहे. मग नाउन मध्ये दोन पर्सनची तुलना होऊ शकते, किंवा एका पर्सनची तुलना अनेकासोबत होऊ शकते, किंवा एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूसोबत होऊ शकते, एखाद्या स्थळाची तुलना दुसऱ्या स्थळाबरोबर होऊ शकते. म्हणजे कुठल्याही नाउनची तुलना कुणासोबतही होऊ शकते. मग अशी तुलना करत असताना ज्या वेळेस दोन वस्तू किंवा व्यक्ती किंवा स्थळामध्ये समान स्थिती दर्शविली जाते की दोन्ही गोष्टी तितक्याच लेवलच्या आहेत, त्याच प्रमाणामध्ये आहेत, ज्या वेळेस समान स्थिती त्या दोघांची दर्शविली जाते एखाद्या बाबतीमध्ये, तर त्याला म्हणायचं आहे पॉझिटिव्ह डिग्री. जसं की इथं उदाहरण दिलेले आपल्याला, राम इज ॲज स्ट्रॉंग ॲज राज. म्हणजे काय? राम हा राज इतकाच स्ट्रॉंग आहे. म्हणजे दोघांपैकी जास्त स्ट्रॉंग कोण आहे का? नाही, दोघंही तितके स्ट्रॉंग आहेत असं वर्णन तिथं केलं जातं. म्हणजे दोघांच्या स्ट्रॉंगनेसची इथं काय झालेली आहे? कंपॅरिझन झालेली आहे. आणि स्ट्रॉंगनेसची कंपॅरिझन करताना स्थिती काय दर्शवलेली आहे? समान स्थिती दर्शवलेली आहे. त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये काय आहे बघा, तुलना करताना तर भाव म्हणलेलं होतं. तर भाव म्हणजे काय? त्यापेक्षा जास्त किंवा कमी अशा पद्धतीची तुलना तिथं असते. म्हणजे दोघं समान नाहीत, कोणीतरी कमी असणार आहे, कोणीतरी जास्त असणार आहे कुठल्या तरी बाबतीमध्ये. मग ते कसं कमी जास्त दाखवायचं आहे? तर कुठल्या डिग्रीमध्ये त्याला दाखवावं लागतं आपल्याला? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला त्याला दाखवावं लागतं की कोण कमी आहे आणि कोण जास्त आहे. जसं की इथं एक्झाम्पल पण दिलेलं आहे बघा, राम इज स्ट्रॉंगर दॅन राज. आता जेव्हा आपण स्ट्रॉंगर दॅन राज असं म्हणलेलं आहे,
तर कोण स्ट्रॉंग झालेला आहे? राम कोणापेक्षा? चारपेक्षा जास्त स्ट्रॉंग, रामपेक्षा सॉरी राजपेक्षा जास्त स्ट्रॉंग कोण आहे? राम आहे असं इथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे चारपेक्षा जास्त किंवा कमी अशी स्थिती दर्शवणारा एखादं वाक्य असेल किंवा अशा प्रकारची तुलना केलेलं जर वाक्य असेल तर त्याला आपण म्हणायचे कंपॅरेटिव्ह डिग्री. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये मी तुम्हाला सांगितले तमभाव त्याला म्हणतात. तमभाव म्हणजेच सर्वोत्तम स्थिती तिथं दर्शवली जाते. सर्वोत्तम स्थिती म्हणजे अनेकांसोबत तुलना केली जाते आणि अनेकांमध्ये सर्वात जो सर्वश्रेष्ठ असेल सर्वोत्तम असेल ते दर्शवलं जातं कुठं? सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. जसं की इथं बघा राम इज द स्ट्रॉंगेस्ट बॉय ऑफ ऑल, मुलांमध्ये सर्वात स्ट्रॉंग कोण आहे तर राम आहे असं इथं वर्णन केलेलं आहे. मग अशी जेव्हा तुलना असेल सर्वांसोबत तुलना करून त्याला सर्वश्रेष्ठ ठरवलं जात असेल तर त्याला सुपरलेटिव्ह डिग्री असं म्हणतात. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री कसा नाउनमध्ये तुलना केल्या जाते. पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री असेल तर कशाचा वापर केला जातो? फक्त दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू किंवा दोन स्थळ ह्याच्यामध्ये तुलना केली जाते. आणि जेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करू तेव्हा त्याचं कंपॅरिझन दोन पेक्षा जास्त नाउन सोबत किंवा सर्वांसोबत केल्या जातं. हा फरक महत्वाचा आहे. जेव्हा आपण फक्त पॉझिटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री वापरू तेव्हा कंपॅरिझन कोणामध्ये झालं पाहिजे? दोघांमध्ये झालं पाहिजे. आणि जेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करतो त्यावेळेस ते कंपॅरिझन दोघांमध्ये नसून सर्वांसोबत तिथं केल्या जातं. तर असे एक बेसिक माहिती आपल्याला इथे मिळाली की पॉझिटिव्ह डिग्री कशाला म्हणायचंय, कंपॅरेटिव्ह कशाला म्हणायचंय आणि सुपरलेटिव्ह कशाला म्हणायचंय. तर समान स्थिती असेल तर काय म्हणणार आहोत आपण? पॉझिटिव्ह डिग्री. त्यापेक्षा कमी जास्त स्थिती दर्शवलेली असेल तर आपण म्हणणार आहोत कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि सर्वोत्तम स्थिती दर्शवलेली असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत सुपरलेटिव्ह डिग्री. इथपर्यंत ठीक आहे. परंतु हे दर्शवण्यासाठी काही महत्वाची भूमिका बजावणार इथं एक गोष्ट आहे ती म्हणजे ऍडजेक्टिव्ह. तर ही स्थिती दर्शवताना समान स्थिती, त्यापेक्षा जास्त किंवा कमी स्थिती किंवा सर्वोत्तम स्थिती दर्शवताना सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे ऍडजेक्टिव्हची. ज्याप्रमाणे आपण क्रियापदाची रूपं बघितलेली आहेत, क्रियापदाचे रूट फॉर्म आहे, पास्ट फॉर्म आहे, पास्ट पार्टिसिपल आहे, ही जशी रूपं आहेत तसेच इथं ऍडजेक्टिव्हची तीन रूपं आपल्याला बघायची आहेत. आता इथं पहिल्यांदा बघा ऍडजेक्टिव्हचे मूळ रूप वापरले जाते. ऍडजेक्टिव्हचे मूळ रूप वापरले जाते. समजा ऍडजेक्टिव्ह कोणते आहेत माहित आहे तुम्हाला? गुड, बॅड, स्ट्रॉंग, वीक, ब्युटिफुल, अशा पद्धतीचे जे काही ऍडजेक्टिव्ह आहेत यांना आपण रूट फॉर्म म्हणूयात. मी इथं लिहितो तुमच्यासाठी, वीक, स्ट्रॉंग, गुड, बॅड, इंटेलिजंट. किंवा इम्पॉर्टंट. तर हे असे काही ऍडजेक्टिव्ह आहेत. हे काय झाले? सर्व ऍडजेक्टिव्ह त्यांच्या मूळ रूपामध्ये आहेत. आणि असे जे ऍडजेक्टिव्ह आहेत कुठल्या डिग्रीमध्ये वापरले जातात? मूळ रूप पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एखादं जर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बोलायचं असेल वाक्य तर आपल्याला ते ऍडजेक्टिव्ह जे आहे ते ऍज डॅश डॅश ऍज म्हणजे ऍज ऍडजेक्टिव्ह ऍज अशा पद्धतीने आपल्याला वापरावं लागतं. समजा ऍज वीक ऍज, ऍज स्ट्रॉंग ऍज, ऍज गुड ऍज, ऍज बॅड ऍज अशा पद्धतीने आपल्याला ते वाक्य करावं लागेल. किंवा सो इंटेलिजंट ऍज, सो इम्पॉर्टंट ऍज अशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य तिथं तयार करावं लागणार आहे. त्यानंतर ऍडजेक्टिव्हचं दुसरं रूप कुठल्या डिग्रीमध्ये वापरावं लागणार आहे आपल्याला? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. आता दुसरं रूप तयार करताना महत्वाची गोष्ट काय आहे आपल्याला? आर ई आर किंवा आयई आर किंवा मोरचा वापर करावा लागणार आहे दुसरं रूप तयार करण्यासाठी. आता दुसरं रूप तयार करताना आरचा वापर आपण कसा करणार बघा. समजा इथं वीक आहे तर त्याला आपण ई आर जोडला, दुसरं रूप काय तयार होईल त्याचं? वीकर. मगाशी बघितल्याप्रमाणे स्ट्रॉंगचं दुसरं रूप काय तयार होईल? ई आर लावल्यानंतर स्ट्रॉंगर.
गुड आणि बॅड बद्दल सांगतो तुम्हाला नंतर, त्याला ईआर प्रत्यय पण लागणार नाही. आता अजून एक सांगितलं होतं तर मोर, मोर कधी वापरायचं आपल्याला, जेव्हा आपण एखादा शब्द एकाच उच्चारामध्ये वाचू शकत नाही, जसं की इंटेलिजंट, तरी तर इंटेलिजंटर होणार नाही, इंटेलिजंट दोन तीन सिलेबल त्याच्यामध्ये आहेत, शब्द आपण तो तोडू शकतो वाचताना. तर असे जे तुटू शकणारे शब्द आहेत वाचताना, तर त्या शब्दांसोबत आपल्याला काय करावं लागतं, इंटेलिजंटर करता येणार नाही, तर त्या शब्दांच्या पूर्वी आपल्याला मोर वापरावं लागतं आणि त्याचं दुसरं रूप तयार करावं लागतं, मोर इंटेलिजंट. तसंच इम्पॉर्टंटर म्हणता येणार नाही आपल्याला, काय म्हणावं लागेल, मोर इम्पॉर्टंट. तसंच ब्युटिफुल, ब्युटिफुलर म्हणता येणार नाही, काय म्हणावं लागेल, मोर ब्युटिफुल. तर दुसरं रूप तयार करताना आपल्याला ईआर, आर ई आर किंवा आय ई आर वापरावं लागेल. आय ई आर साठी समजा अजून एक एक्झाम्पल आपण बघू शकतो, इझी. तर इझी साठी तुम्हाला आय ई आर शेवटचा वाय काढायचा आहे आणि त्याच्याऐवजी इझियर तुम्हाला तिथं करावं लागेल. तर हे अशा पद्धतीनं दुसरं रूप आपल्याला तयार करायचं आहे. मी इथं तुम्हाला दोन सांगितलेले नाहीत, गुड आणि बॅड, मी शेवटी सांगणार आहे तुम्हाला ते नेमकं काय आहे ते. तर इथं लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाचं, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला काय करायचं आहे, विशेषणाचं दुसरं रूप वापरावं लागणार आहे. दुसरं रूप वापरत असताना काय करायचं आहे, दुसरं रूप तयार करण्यासाठी आपल्याला कशाची मदत घ्यावी लागणार आहे, आर ई आर आय ई आर किंवा मोरचा वापर आपल्याला तिथं करावा लागणार आहे. उदाहरण आपण तुमच्या समोर ठेवलेली आहे. त्यानंतर अजून एक इथं महत्वाचं आहे की या दुसऱ्या रूपानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये दॅन, दॅन एनी ऑदर किंवा दॅन मेनी ऑदरचा वापर तिथं केला जातो. दुसऱ्या रूपानंतर काय येणं अपेक्षित आहे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये, कारण आपण इथं म्हणलंय च्यापेक्षा, दॅनचा अर्थ काय होतो, च्यापेक्षा. मग दॅन, दॅन एनी ऑदर किंवा दॅन मेनी ऑदर असे शब्द जर तिथं आले असतील तर त्या वाक्याला आपण काय म्हणणार आहोत, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स किंवा च्यापेक्षा जास्त किंवा कमी स्थिती त्या वाक्यामध्ये दर्शवलेली असणार आहे. दुसरं रूप आणि त्यानंतर दॅन, दॅन एनी ऑदर किंवा दॅन मेनी ऑदरचा वापर तिथं येईल. उदाहरण पण आपण इथं बघितले, राम इज स्ट्रॉंगर दॅन राज, दॅन आलेला आहे, स्ट्रॉंगर आलेला आहे दुसरं रूप, दुसऱ्या रूपानंतर दॅनचा वापर, म्हणजे राम इज स्ट्रॉंगर दॅन राजचा अर्थ काय होईल, राम हा राजपेक्षा स्ट्रॉंगर आहे किंवा स्ट्रॉंग आहे. त्यानंतर इथं बघा, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपण येत आहोत. आता सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला ऍडजेक्टिव्हचं मूळ रूप वापरायचं नाही, ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप वापरायचं आहे. पॉझिटिव्ह मध्ये आपण कुठलं वापरले, ऍडजेक्टिव्हचं मूळ रूप, मूळ रूप इथं तुम्हाला दिलेले आहेत या पद्धतीने वापरले. कंपॅरेटिव्ह डिग्री करताना आपण ऍडजेक्टिव्हचं दुसरं रूप वापरले, कसं तयार करायचं तुम्हाला सांगितलंय, ईआर किंवा आय ई आर किंवा मोरचा वापर करून आपण दुसरं रूप तयार करतोय. आता तिसऱ्या रूपाबद्दल माहिती घ्यायची आपल्याला, तर इथं काय दिलंय, तिसरे रूप तयार करताना एस टी, ई एस टी, आय ई एस टी किंवा मोशचा वापर करायचा आहे. तिसरं रूप तयार करताना आपल्याला परत काही प्रत्ययाचा वापर करायचा आहे, त्याच्यामध्ये मग एस टी, ई एस टी, आय ई एस टी किंवा मोशचा वापर आपल्याला तिथं करावा लागेल. मग याच्यामध्ये बघा, वीक मूळ रूप आहे, त्याला जर आपण ई एस टी लावला तर काय होते, वीकेस्ट. त्यानंतर स्ट्रॉंग, स्ट्रॉंगेस्ट. त्यानंतर इंटेलिजंट किंवा सॉरी इथं इझियर बघा, इझियरचं काय होईल, इझिएस्ट. इझी, इझियर, इझिएस्ट. आय ई आर लावलाय, आय ई एस टी लावलाय. त्यानंतर वीक, वीकर, वीकेस्ट. ई आर लावलाय, ई एस टी लावलाय. त्यानंतर स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. त्यानंतर इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट. आता याला काय करावं लागेल आपल्याला, मोर इंटेलिजंट चं तिसरं रूप तयार करायचं असेल तर ज्याला मोर लागतो कंपॅरेटिव्ह मध्ये त्याच्यासोबत तुम्हाला काय करावं लागतं, मोस्ट वापरावं लागतं तिसरं रूप तयार करताना. मग इथं थोडस काय करावं लागेल, मोर इम्पॉर्टंट ऐवजी तिसरं रूप तयार करताना, सॉरी मोर इंटेलिजंट ऐवजी तिसरं रूप मोर, मोस्ट इंटेलिजंट. आणि मोर इम्पॉर्टंट ऐवजी तिसरं रूप काय होईल, मोस्ट इम्पॉर्टंट. तर अशा पद्धतीनं आपल्याला तीन रूप तयार करायची आहेत. रूल लक्षात आले,
कंपैरेटिव साठी ईआर आईआर किंवा मोरचा वापर करायचा दुसरे रूप तयार करताना, तसच तिसरे रूप तयार करताना एसटी आईईएसटी ईएसटी चा वापर करायचा आहे, आणि जर हे प्रत्यय लागले नाही तर मोस्टचा वापर करायचा आहे। आणि समजा या दोन्ही नियमात काही शब्द बसत नाहीत तर त्यातला कोणता शब्द आहे पहिला? गुड। या दोन्ही नियमामध्ये तो बसत नाही कारण गुडचं ठरलेलं आहे, फिक्स आहे, या नियमात ते बसत नाहीत। त्याचे तीन रूप वेगळेच आहेत, ते कुठले आहेत बघा? गुडचं गुडर होत नाही किंवा मोर गुड होत नाही, तर गुडचं दुसरं रूप जे आहे विशेषणाचं ते बेटर आहे, आणि तिसरं रूप जे आहे ते बेस्ट आहे। गुड, बेटर, बेस्ट, चांगला, च्यापेक्षा चांगला आणि सर्वात चांगला असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर बॅडचं सुद्धा तसंच आहे, बॅडर होत नाही, वर्स आणि वर्स्ट असे त्याचे रूप आहेत। अजून काय विशेषण आहेत त्याची यादी आपण नंतर बघूयात। इथं फक्त एक्झाम्पल सांगितलंय की काही असे पण विशेषण आहेत की या दोन नियमांना आपण जे इथं लिहून दिलेले आहेत त्या दोन नियमांच्या बाहेर आहेत, की त्यांना हे नियम लागू होत नाहीत। जसं की गुड आणि बॅड आपण बघितलं, गुड बेटर बेस्ट, बॅड वर्स वर्स्ट, अशा पद्धतीनं ते तीन रूप तयार होतात। त्यानंतर इथं बघा, द प्लस ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप इथं वापरलं जातं। म्हणजे जेव्हा जेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करणार आहोत तर नुसतं इझिएस्ट म्हणायचं नाही, तर द इझिएस्ट म्हणायचं आहे, द वीकेस्ट म्हणायचं आहे, द स्ट्रॉंगेस्ट म्हणायचं आहे, द बेस्ट म्हणायचं आहे, द वर्स्ट, द मोस्ट इंटेलिजंट, द मोस्ट इम्पॉर्टंट, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करावा लागतो। किंवा वन ऑफ द प्लस ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप वापरायचं असतं, वन ऑफ द मोस्ट इंटेलिजंट, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, किंवा वन ऑफ द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट, सॉरी वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट, वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द वर्स्ट, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करावा लागतो। जसं इथं दिलेलं आहे बघा, राम इज द स्ट्रॉंगेस्ट बॉय, द स्ट्रॉंगेस्ट आपण इथं वापरलेलं आहे, द प्लस तिसरं रूप, द आर्टिकल वापरले त्या पुढे स्ट्रॉंगला ईएसटी लावलाय म्हणजे तिसरं रूप तयार झालं, द प्लस तिसरं रूप आपण तिथं वापरलेलं आहे। द प्लस तिसरं रूप जर आले असेल तर त्याची कंपॅरिझनची स्थिती कशी आहे? सर्वोत्तम आहे, म्हणून त्याला सुपरलेटिव्ह डिग्री तिथं म्हणतात। तर इथं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये एक राहिलंय अजून आपलं, की काही वेळा पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात नो अदर किंवा व्हेरी फ्यूने केल्या जाते, नो अदर किंवा व्हेरी फ्यूने केल्या जाते। लक्षात आले असेल बेसिक कन्सेप्ट, परत एकदा तुम्हाला सांगतो थोडक्यात। पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय करायचं आहे? समान स्थिती तिथं राहणार आहे। त्यानंतर ऍडजेक्टिव्हचं मूळ रूप आपल्याला वापरायचं आहे, मूळ रूप इथं तुम्हाला दिलेलं या पद्धतीनं, आणि मूळ रूप वापरत असताना कशामध्ये वापरायचं आपल्याला? ऍज डॅश डॅश ऍज मध्ये, सो डॅश डॅश ऍज मध्ये, ऍज स्ट्रॉंग ऍज, ऍज वीक ऍज, किंवा सो इंटेलिजंट ऍज, सो इम्पॉर्टंट ऍज, अशा पद्धतीनं। त्यानंतर नो अदर किंवा व्हेरी फ्यू ने सुरू झालेलं जे काही वाक्य असेल ते नेहमी कोणत्या डिग्रीमध्ये असणार आहे? पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये। आणि हे नो अदर किंवा व्हेरी फ्यू कधी वापरायचं आहे? एखाद्या सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं असेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? नो अदर किंवा व्हेरी फ्यूचा वापर करायचा आहे, सुपरलेटिव्हचा बदल पॉझिटिव्हमध्ये करताना। त्यानंतर कंपॅरेटिव्हमध्ये काय सांगितलंय तुम्हाला? त्यापेक्षा जास्त किंवा कमी स्थिती दर्शवलेली असेल तर, जसं इथं ऍडजेक्टिव्हचं दुसरं रूप आपल्याला वापरायचं आहे, दुसरं रूप तयार करताना तुम्हाला सांगितलंय आर ई आर आय आर किंवा मोरचा वापर करा, जसं इथं इझियर, वीकर, स्ट्रॉंगर, वर्स, बेटर, मोर इंटेलिजंट आणि मोर इम्पॉर्टंट असे शब्द आपण इथं तयार केलेले आहेत, त्यांचा वापर केलेला आहे। आणि त्याच्यानंतर महत्वाचं काय त्याच्यामध्ये? कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणल्यानंतर काय यायला पाहिजे? त्यात दॅन, दॅन एनी ऑदर, दॅन मेनी ऑदर चा वापर तिथं होतो। दुसऱ्या रूपानंतर लगेच काय यायला पाहिजे? दॅन एनी ऑदर किंवा दॅन मेनी ऑदर किंवा दॅन नुसतं। तर इथं बघा, राम इज स्ट्रॉंगर दॅन राज, याच्यामध्ये काय झालंय? दुसरं रूप आलंय स्ट्रॉंगर आणि त्याच्यानंतर लगेच दॅन आले। कंपॅरिझन कोणामध्ये आहे? राम आणि राज मध्ये। स्ट्रॉंगर कोण आहे जास्त? तर राम आहे इथं सांगितलेलं आहे। त्यानंतर तिसरं बघा, सर्वोत्तम स्थिती, सर्वांशी तुलना केलेली असणार आहे आणि सर्वात श्रेष्ठ त्याला दर्शवलेला असणार आहे। मग इथं सर्वात श्रेष्ठ दर्शवण्यासाठी त्याला ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप वापरावं लागतं आपल्याला,
मग तिसरं रूप तयार करताना काय करायचं आहे, जसं ईआर वगैरे वापरला होता तसा इथं तिसरं रूप तयार करताना एसटी ईएसटी आयएसटी चा किंवा मोस्टचा वापर करायचा आहे, जसं इथं आपण केलेलं आहे. इझिएस्ट वीकेस्ट स्ट्रॉंगेस्ट ह्यांना एसटी ईएसटी प्रत्यय लागत होते, परंतु पुढे लागत नाहीत, म्हणून आपण काय करणार आहोत, ज्यांना प्रत्यय लागत नाही त्यांच्यासाठी मोस्टचा वापर करायचा आहे. मग मोर इंटेलिजंटचं आपण तिसरं रूप काय केलं, मोर मोस्ट इंटेलिजंट, मोर इम्पॉर्टंटचं आपण काय केलं, मोस्ट इम्पॉर्टंट, ब्युटिफुल आला असतं तर मोर ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल असं आपण केलं असतं. त्यानंतर इथं परत एकदा मगाशी सांगितले तुम्हाला तेच परत सांगतो की सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द प्लस विशेषणाचं किंवा ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप येतं किंवा वन ऑफ द प्लस ऍडजेक्टिव्हचं तिसरं रूप येतं. जसं इथं राम इज द स्ट्रॉंगेस्ट बॉय ऑफ ऑल, ते इथं सांगितलेलं आहे की द प्लस स्ट्रॉंगेस्ट विशेषणाचं तिसरं रूप तिथं आलेलं आहे. तर ही टोटली बेसिक माहिती होती डिग्री बद्दल. जर याचा स्क्रीनशॉट मारून घेतला नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला परत लिहून घ्यायला सोपं होईल, किंवा मी पीडीएफ तुम्हाला पाठवेल नंतर. तर आता नेमकं ह्याच्यानंतर आपल्याला बेसिक कन्सेप्ट कळले की पॉझिटिव्ह डिग्री काय असते, कंपॅरेटिव्ह डिग्री काय असते, हे सगळं आपल्याला कळलेलं आहे. नेमकं मग आता परीक्षेमध्ये आपल्याला जे विचारलं जातं ते असं आहे की एखाद्या डिग्रीचा बदल दुसऱ्या डिग्रीमध्ये फॉर्म चेंज करायचा असतो डिग्रीचा, म्हणजे कंपॅरेटिव्हचा बदल पॉझिटिव्ह मध्ये, पॉझिटिव्ह डिग्रीचा बदल कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, किंवा सुपरलेटिव्हचा बदल पॉझिटिव्हमध्ये, किंवा सुपरलेटिव्हचा बदल कंपॅरेटिव्हमध्ये. तर ते करत असताना काही नियम आपल्याला पाळावे लागणार आहेत किंवा काही वाक्य आपल्याला बघावे लागणार आहेत. तर त्यातला पहिला प्रकार फक्त आपण आज बघूयात. त्यातला पहिला प्रकार आहे पीडीची सीडी करणे. काय बघायचं आपल्याला आज, पीडीची सीडी करणे म्हणजे काय, पीडी म्हणजे काय, आता शॉर्ट फॉर्म वापरलाय आपण पॉझिटिव्ह डिग्री, सीडी म्हणजे काय कंपॅरेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्रीचा बदल कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करणे कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण बघूयात. पहिल्यांदा तर आपल्याला परीक्षेमध्ये एखादं पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स दिल्या जाईल. उदाहरणार्थ सीता इज एज ब्युटिफुल एज गीता. आणि इन्स्ट्रक्शन असेल चेंज इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री किंवा रिराईट युझिंग कंपॅरेटिव्ह डिग्री. रिराईट युझिंग कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री करताना आता बघा, लक्ष द्या व्यवस्थित, वाक्य आपल्याला कळलेलं आहे, वरचं वाक्य पॉझिटिव्ह आहे कंपॅरेटिव्ह आहे ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. पहिल्यांदा कसं कळणार, दिलेलं वाक्य बघा व्यवस्थित, सीता इज ॲज ब्युटिफुल ॲज गीता म्हणजे काय बघा, ओळखायचं कसं तेवढं लक्षात द्या. अगोदर पॉझिटिव्ह डिग्री म्हणल्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय त्या वाक्यामध्ये काय दिसेल, ॲज ऍडजेक्टिव्ह ॲज, म्हणजे इथं ॲज ब्युटिफुल ॲज, फक्त आणि फक्त ॲज डॅश डॅश ॲजचा वापर कोणत्या एका डिग्रीमध्ये होतो, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. मग याच्यावर ना तुम्हाला लक्षात येऊन जातं की हे वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचं. कारण इथं सूचना तुम्हाला काही वेळा अशा पद्धतीनं पण येऊ शकते, चेंज द डिग्री. ओके, चेंज द डिग्री म्हणल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे की हे वाक्य ऑलरेडी
कोणत्या डिग्री मध्ये आहे आणि आपल्याला त्याचं कोणत्या डिग्री मध्ये रूपांतर करायचं आहे. जर तुम्हाला इथं दिला असेल पॉझिटिव्ह डिग्री आणि तुम्हाला कळलं नाही, तुम्ही त्याचा बदल परत पॉझिटिव्ह डिग्री मध्ये केला, तर त्याचं उत्तर तुमचं चुकणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला वाक्य पण ओळखता आलं पाहिजे की दिलेलं वाक्य कोणत्या डिग्री मध्ये आहे. तर इथं लक्षात येतं तुम्हाला की ऍज ऍज मध्ये त्याचा वापर झाल्यामुळे हे वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. आणि आपल्याला बदल कशात करावा लागेल, मग कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, डिग्रीचा वापर कशासाठी होतो, तुलना करण्यासाठी. तुलना कोणाकोणामध्ये झालेली आहे, सीता आणि गीता मध्ये. तुलना कोणा दोघांमध्ये झालेली आहे, दोन नाउन मध्ये, दोन पर्सन मध्ये झालेली आहे, सीता आणि गीता मध्ये झालेली आहे आणि समान पातळीवर झाली इथं. परंतु कंपॅरेटिव्ह करताना आपल्याला थोडस काय करावं लागणार आहे, तिथं बदल करावा लागणार आहे. आता कसा बदल करायचा आहे बघा, दोन ज्या व्यक्ती तुलना करताना आलेले आहेत त्या व्यक्ती आपल्याला पहिल्यांदा निवडायचे आहेत. बघितले आपण सीता आणि गीता, तर शेवटी जी व्यक्ती असेल तुलना करताना वापरलेली दुसरी व्यक्ती, आपण त्याला दुसरा कर्ता म्हणूया थोडक्यात. हा पहिला कर्ता आणि गीता दुसरा कर्ता, आपण असं म्हणूया त्याला. तर दुसरा कर्ता तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला घ्यायचं आहे. म्हणजे शेवटी जे नाव असेल ते तुम्हाला सुरुवातीला घ्यायचं आहे. गीता सुरुवातीला घेतलं आपण, त्यानंतर दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का बघा, ऑक्झिलरी वर्ब आलाय का बघा. ऑक्झिलरी वर्ब कोणता आहे, इज आलेला आहे. त्यानंतर तिसरा नियम आपल्याला बघायचा आहे, दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी. दिलेलं वाक्य कसं आहे, होकारार्थी आणि नकारार्थी कसं ओळखणार. जर दिलेल्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग, नन असे शब्द आले तर त्याला आपण म्हणणार आहोत होकारार्थी वाक्य. आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग, नन असे वाक्य आलेले असतील तर ते नकारार्थी वाक्य. मग इथं आलेलं आहे का नो, नॉट, नेवर, नथिंग, नन, नाही आलेलं. म्हणजे हे वाक्य होकारार्थी आहे. परंतु पीडीची जेव्हा आपण सीडी करणार आहोत, कंपॅरेटिव्ह मध्ये बदल करणार आहोत, तेव्हा होकारार्थी वाक्याचा बदल नकारार्थी वाक्यात करावा लागतो. म्हणून इथं सहाय्यकारी क्रियापदानंतर तुम्हाला काय वापरणं अपेक्षित आहे, नॉट. गीता इज नॉट. त्यानंतर विशेषणाचं पहिलं रूप तुम्हाला आता काम देणार आहे का, नाही. कारण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये तुम्हाला आता सांगितलंय दुसरं रूप वापरायचं असतं विशेषणाचं. आणि दुसरं रूप वापरत असताना कसं तयार करणार आहात, दुसरं रूप विशेषण कुठलं आहे, ब्युटिफुल. त्याला काय करू शकतो आपण, एकतर ईआर आयईआर लावू शकतो किंवा मोरचा वापर करू शकतो. बघा ब्युटिफुलर होतंय का, नाही होत. काय होतं, मोर ब्युटिफुल. म्हणून इथं विशेषणाचं दुसरं रूप आपण घेणार आहोत, मोर ब्युटिफुल. पुढचा नियम काय लक्षात ठेवायचा, की विशेषणाचं दुसरं रूप घेतलं की लगेच तुम्हाला दॅनचा वापर करायचा असतो. कशाचा वापर करायचा आहे, दॅनचा. विशेषणाचं दुसरं रूप घेतलं की लगेच तुम्हाला दॅनचा वापर करावा लागेल. म्हणून मोर ब्युटिफुल दॅन राहिलं काय वाक्यामध्ये बघा. आता शेवटचा कर्ता घेतलाय, सहाय्यकारी क्रियापद पण घेतलंय, होकारार्थी वाक्य होतं म्हणून नकारार्थी केलंय, विशेषणाचं दुसरं पण रूप घेतलंय, दॅन पण घेतलंय. राहिले काय, एकच, सुरुवातीचा कर्ता शेवटी घ्या. सॉरी, सीता. काय लिहिणार इथं बघा, आता वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, महत्वाचं. बघा, सीता इज ॲज ब्युटिफुल ॲज गीता. अर्थ काय होतो, सीता आणि गीता दोघेही तितक्याच ब्युटिफुल आहेत असा त्याचा अर्थ आहे. या वाक्याचा अर्थ काय, गीता इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन सीता. म्हणजेच गीता ही काय, सीतापेक्षा जास्त सुंदर नाही, म्हणजे दोघी तेवढ्याच सुंदर आहेत. वाक्याचा अर्थ पण बदललेला नाही आणि डिग्री पण चेंज झालेली आहे, हे इथं महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण पीडीची सीडी करू शकतो. नियम पहिला काय घ्यायचा आहे आपल्याला, शेवटचा कर्ता सुरुवातीला घ्या, जसं की आपण गीता सुरुवातीला घेतलं. दुसरा नियम काय घ्यायचा आहे, वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद घ्या, जसं आपण इथं इज घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा आपल्याला काय करायचं आहे, दिलेलं वाक्य बघायचं आहे, पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी आहे, अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. होकारार्थी असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री आपल्याला नकारार्थी करावी लागेल, आणि दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर ही होकारार्थी करावं लागेल. मग पहिल्यांदा इथं दिलेलं वाक्य बघा, नो, नॉट, नेवर असे शब्द आलेले नाहीत, म्हणून आपण काय म्हणलं, हे वाक्य होकारार्थी आहे. म्हणून कंपॅरेटिव्ह डिग्री आपण नकारार्थी केली नॉटचा वापर करून. ओके, त्यानंतर
ऍज ब्युटिफुल ऍज विशेषणाचं पहिलं रूप होतं, आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री साठी विशेषणाचं दुसरं रूप वापरायचं होतं, म्हणून आपण काय केलं ऍज ब्युटिफुल ऍज काढून त्याच्याऐवजी मोर ब्युटिफुल दुसरं रूप घेतलं. पुढचा नियम काय होता, दुसऱ्या रूपानंतर दॅनचा वापर करा, आपण दॅनचा वापर केला. त्याच्यानंतर राहिलेलं काय होतं, मग सुरुवातीचा करता शेवटी घ्या, सुरुवातीचा करता आपण शेवटी घेतला. दोन्ही प्रकारची वाक्य तयार आहेत, दोन्ही वाक्याची रचना वेगळी आहे, दोन्हीमध्ये डिग्रीचा प्रकार वेगळा आहे, वाक्याचा अर्थ मात्र तोच आहे. तर इथं ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. अजून एक एक्झाम्पल आपण बघूयात ज्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. अमर इज, ऍज रिच ऍज समीर, सोपं आहे, सांगता येईल कोणाला? वरच्यासारखंच आहे कंपॅरिझन, ऍज ऍज आलेलं आहे. ऍज ऍज आलं म्हणजे वाक्य दिलेलं काय आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य असल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बदल करावा लागणार आहे. तुलना कोणत्या दोघांमध्ये झाली, पहिला आहे अमर, दुसरा आहे व्यक्ती समीर. अमर आणि समीर मध्ये तुलना झालेली आहे, मग ही तुलना करताना ऍज ऍजचा वापर झालाय, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य तिथं आहे आपण असं म्हणतोय. आता याला आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बदलायचं आहे म्हणल्यानंतर पहिला नियम काय, शेवटी दिलेला करता सुरुवातीला घ्या समीर. त्यानंतर वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद दिसतंय का, दिसतंय इज. त्यानंतर वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी, होकारार्थी आहे, कारण नो नॉट नेवर असा शब्द वापरलेला नाही, म्हणून इथं तुम्हाला नॉट वापरावं लागेल. समीर इज नॉट. त्यानंतर ऍज ऍज काढून विशेषणाचं पहिलं रूप काढून त्याऐवजी आपल्याला काय करावं लागेल, रिचचं दुसरं रूप तयार करावं लागेल. दुसरं रूप तयार करताना काय होतंय बघा, मोर रिच होतंय का रिचर होतंय, रिचर इज रिचर. दुसऱ्या रूपानंतर काय करायचं आहे, त्यांचा वापर करायचा आहे, रिचर दॅन. राहिलं काय, दॅन नंतर सुरुवातीचा करता शेवटी. समीर इज नॉट रिचर दॅन अमर, अमर इज ऍज रिच ऍज समीर. दोन्ही वाक्याचा अर्थ तोच आहे, समीर जितका श्रीमंत आहे तितकाच अमर आहे, किंवा अमर जितका श्रीमंत आहे तितकाच समीर आहे. दोन्हीमध्ये कुठलाही प्रकारचा अर्थामध्ये बदल नाही. तर हे अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह डिग्रीचा बदल कंपॅरेटिव्ह मध्ये. नियम लक्षात आले का, पहिलं काय, पहिला नियम काय सांगितलाय, सुरुवातीचा करता शेवटी, शेवटचा करता सुरुवातीला घ्या. दुसरं काय सांगितलंय, त्यानंतर वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद घ्या. सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे नॉटचा वापर करा. वाक्य नकारार्थी असेल पॉझिटिव्ह डिग्री सर तर कंपॅरेटिव्ह डिग्री होकारार्थी करा म्हणजे नॉट काढून टाका. त्यानंतर ऍज ऍज काढून विशेषणाचं दुसरं रूप काढून काय, विशेषणाचं पहिलं रूप काढून काय करा, विशेषणाचं दुसरं रूप घ्या. दुसऱ्या रूपानंतर दॅनचा वापर करा आणि सुरुवातीचा करता शेवटी लिहा. अशा पद्धतीनं हे वाक्य तुम्हाला चेंज करता येईल पॉझिटिव्ह डिग्री मधून कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. एक वाक्य आपण निगेटिव्हचं पण बघूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय करायचंय. करण इज नॉट नॉट आल्यानंतर इथं ऍज ऍज वापरता येणार नाही आपल्याला, तर सो चा वापर करावा लागेल. नॉट सो ओल्ड ऍज अर्जुन, करण इज नॉट सो ओल्ड ऍज अर्जुन असं वाक्य आहे. सो ऍज मध्ये जरी विशेषणाचं पहिलं रूप आलं तरी ते वाक्य कशाचं असणार आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचं. किंवा ऍज ऍज मध्ये आलं तरी ते वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं असणार आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येते सूचना आलेली आहे चेंज द डिग्री, पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे, आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री करायचं आहे. नियम तेच, तुलना कोणत्या दोघांमध्ये झालेली आहे पहिल्यांदा बघायचं, करण आणि अर्जुन मध्ये झालेली आहे. सुरुवातीला एक करता आहे शेवटी एक करता आहे, तो शेवटचा करता सुरुवातीला घेणे पहिला नियम.
अर्जुन। त्यानंतर दिलेला वाक्य असा आहे काय, क्रियापद आहे का बघणे, आहे इज। त्यानंतर दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का बघणे, होकारार्थी नाही नकारार्थी आहे, नकारार्थी असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री होकारार्थी करायची म्हणजे काय करावं लागेल, दिलेला नॉट काढायचा, त्यानंतर सो ऍज काढायचं आणि याच्या ऐवजी ओल्ड ऐवजी काय करायचं आपल्याला, ओल्डच विशेष दुसरं रूप म्हणजेच ओल्डर वापरायचं आहे, त्यानंतर विशेषणाच्या दुसऱ्या रूपापुढे आपल्याला कशाचा वापरायचा असतो, दॅनचा। राहिलं काय, सुरुवातीचा करता शेवटी घ्या, सुरुवातीचा करता आहे करण, अर्जुन इज ओल्डर दॅन करण। तर एखादा निगेटिव्ह सेंटेन्स जर आला अशा पद्धतीनं तर आपल्याला असं त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये बदल पॉझिटिव्ह मध्ये करावा लागतो, पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये, होकारार्थी वाक्यामध्ये। नकारार्थी वाक्य आलं तर होकारार्थी करायचं, होकारार्थी वाक्य आलं तर नकारार्थी बदल करायचा, तर हे अशा पद्धतीचे नियम आहेत। त्यानंतर याच्यातलंच थोडासा अजून वेगळा एक प्रकार बघू आपण, नियम थोडेफार सारखेच राहतील। दुसरा प्रकार सीडीची पीडी करणे, काय कर, कंपॅरेटिव्ह डिग्री जर आपल्याला दिली असेल तर त्याचा बदल आपल्याला कशामध्ये करता आला पाहिजे, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करता आला पाहिजे। समजले आहे, यू आर क्लेवर दॅन युअर ब्रदर, ओके, यू आर क्लेवरर दॅन युअर ब्रदर। याच्यामध्ये काय, पहिल्यांदा तर ओळखा वाक्य कंपॅरेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, बघा क्लेवरर आले, ई आर प्रत्यय लागलाय क्लेवरला, त्यानंतर दॅन पण आले, ई आर प्रत्यय आणि दॅन आले याचा अर्थ काय, वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं, आपल्याला बदल कशात करावा लागेल मग, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये। पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करताना सगळ्यात महत्वाचं काय, तुलना कोणत्या दोन गोष्टीमध्ये झालेली आहे बघा, दोन व्यक्तींमध्ये झालेली आहे बघा, यू आणि युअर ब्रदर या दोन गोष्टींची तुलना झालेली आहे, मग नियम तेच राहतील। परत शेवटचा करता तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला घ्यायचं आहे युअर ब्रदर, सुरुवातीला घेतला आपण शेवटचा, त्यानंतर आपल्या काय लागतं वाक्यामध्ये, ऑक्झिलरी वर्ब इथं काय आलेलं आहे, आर, युअर ब्रदर साठी आपल्याला युअर ब्रदर आर असं म्हणावं लागेल का, नाही, आर ऐवजी आपल्याला प्रेझेंट टेन्स मधलं दुसरं फॉर्म वापरावं लागेल म्हणजेच इज, युअर ब्रदर इज असं आपल्याला म्हणावं लागेल, युअर ब्रदर आर म्हणता येणार नाही, युअर ब्रदर्स राहिलं असतं तर आर आपल्याला वापरावं लागलं असतं, आपण आरचं सिंग्युलर फॉर्म वापरलं इथं त्यासाठी, युअर ब्रदर इज। त्यानंतर वरचं वाक्य बघा, होकारार्थी आहे का नकारार्थी, होकारार्थी आहे, मग नकारार्थी आपल्याला करावं लागेल पॉझिटिव्ह डिग्री नॉट वापरून, नॉट वापरल्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री करण्यासाठी आपल्याला दुसरं रूप काढायचं आहे, त्याच्याऐवजी विशेषणाचं पहिलं रूप आपल्याला वापरायचं आहे, पहिलं रूप कसं वापरणार, ऍज ऍज मध्ये किंवा सो ऍज मध्ये, ऍज ऍज मध्ये किंवा वापरणार जर वाक्य होकारार्थी असेल तर, नॉट आला असेल तर वाक्यामध्ये सो ऍज चा वापर करावा लागेल, म्हणजेच नॉट सो क्लेवररचं फर्स्ट फॉर्म काय होईल, ई आर काढला की क्लेवर, नॉट सो क्लेवर ऍज, राहिलं काय सुरुवातीचा करता शेवटी यू, नॉट सो क्लेवर ऍज यू। तर हे नियम जवळपास सारखेच आहेत, फक्त बदल काय करायचा आहे, दुसऱ्या रूपाऐवजी पहिलं रूप घ्यायचं आणि पॉझिटिव्ह मध्ये आपण काय करतो, पहिलं रूप काढून त्याच्याऐवजी दुसरं रूप घेत होतो, बाकी सगळे नियम सारखेच आहेत, हे ते लक्षात ठेवायचं। अजून एक एक्झाम्पल बघू म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, परत माय न्यू हाऊस इज बिगर दॅन किंवा नॉट बिगर दॅन माय ओल्ड हाऊस, ओके,
दिलेलं वाक्य बघा कोणत्या डिग्री मध्ये आहे, बिगर आलेलं आहे, ईआर पत्ते लागलाय आणि त्यानंतर दॅन पण आलेला आहे, म्हणजे वाक्य कुठल्या डिग्रीत आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. काय करावं लागेल मग? कोणत्या दोन गोष्टीमध्ये तुलना झालेली आहे? नवीन घर आणि जुनं घर. मग इथं शेवटचा जो करता आहे त्यांच्या पुढे लिहिलेलं वाक्य जे आहे ते पुढे घ्यायचं आपल्याला. माय ओल्ड हाऊस सुरुवातीला घेतलं, त्यानंतर वाक्यात सहकारी क्रियापद आहे इज ते घ्या. वाक्य नकारार्थी आहे म्हणजे हे होकारार्थी होईल, याचा अर्थ नॉट काढा, वापरायची गरज नाही. त्यानंतर बिगर फर्स्ट फॉर्म करावं लागेल. फर्स्ट फॉर्म वापरत असताना ते आपल्याला ॲज ॲज मध्ये वापरायचं आहे. मग बिगरचं फर्स्ट फॉर्म काय होईल? विशेषणाचं पहिलं रूप ॲज बिग ॲज. त्यानंतर राहिलं काय? दॅन काढावं लागेल, वापरायची गरज नाही आपल्याला दॅन. बिगर पण काढलं आपण, इज वापरलाय, राहिलं काय? सुरुवातीचा करता शेवटी घ्या. माय न्यू हाऊस, माय न्यू हाऊस, फुल स्टॉप. तर हे अशा पद्धतीनं दोन प्रकार आपण पाहिलेले आहेत, लक्षात आलेले असतीलच. ह्याच्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला बघाव्या लागतील, काही पुस्तकामधले काही वाक्य सोडून बघा. काही शंका आल्या तर मला परत तुम्ही मेसेज करून विचारू शकता. ह्याच्यातला तिसरा जो प्रकार आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात, की अजून आपण सुपरलेटिव्ह डिग्रीकडे गेलेलो नाहीयेत. आपण आता फक्त कोणत्या दोन डिग्रीचा अभ्यास केलाय? पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री. आपल्याला आता एकच मिनिट, हॅलो. तर आता काय सांगितले की दोन डिग्री बद्दलच आपण माहिती घेतलेली आहे. दोनच डिग्री होत्या, पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह. त्याच्या तासामध्ये आपण काय करूया? सुपरलेटिव्ह डिग्री ह्याबद्दल माहिती घेऊयात, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचा बदल मग पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह मध्ये कसा करायचा ते तुम्हाला सांगेल. ठीक आहे, तर इथं आपण थांबूयात आज.